हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. खूप दिवसांनी जरा बाहेर असल्यामुळे थोडा लेट होतो आहे व्हिडिओ अपलोड करायला. सो काही कामानिमित्त अहमदाबादला आलेलो. अहमदाबादपासून एक 30-40 किलोमीटर लांब कडी म्हणून कडी नावाचं एक लोकेशन आहे, तिथे आलो होतो. तर विचार केला एक ब्लॉग बनून जाऊ द्या इथे. तर या ब्लॉगमध्ये आपण पूर्णपणे इथे नियरेस्ट असं काही इतकं आहे नाही बघण्यासारखं, पण एक मंदिर आहे ते बघणार आहोत. आत्ता हे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हा एक टनल आहे नर्मदा नदीचा, तो एक जरा बघण्यासारखा म्हणजे मस्त लोकेशन आहे इथे फिरायला वगैरे कधी आलो तर. आणि सेकंड थिंग, हॉटेलचा रिव्ह्यू पण आपण ह्याच व्हिडिओमध्ये कम्प्लीट करूयात. सो गाईज, व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. अशाच बाहेरच्या व्हिडिओ आपण बनवायला सुरुवात करतो आहे आत्ता. सो एन्जॉय करूयात. अहमदाबादमध्ये गुजरातला आहे मी, एक 6-7 दिवसाचा माझा प्लॅन आहे. सो कीप वॉचिंग गाईज. तर मित्रांनो, एकंदरीत हा जो पाण्याचा फ्लो दिसतो आहे किंवा हे जे पाणी वाहताना दिसतं आहे आपल्याला, खूप मस्त अशी पाणी पुरवायची किंवा पाणी लोकांपर्यंत पोचवण्याची मस्त ही सिस्टम मला वाटली. हा पूर्ण मेहसाणा, अहमदाबाद ह्या पूर्ण इथल्या तालुक्यांना ह्या टनल थ्रू पाणी पुरवलं जातं गुजरातमध्ये. हे ॲक्च्युली सर्व पाणी नर्मदा नदीचं आहे. त्या नदीवर अख्खा गुजरात जो चालतो बोलतात की त्याचं असंच एक हे खोरं बोलू शकतो आपण. हा जो कृत्रिम टनल बनवलेला आहे पूर्ण दिसत असेल तुम्हाला, हा एकदम नेट अँड क्लीन प्लेस आहे. एकदम मस्त अशी पाण्याची अरेंजमेंट आहे आणि जसं आपल्याला आता हे लोकेशन दिसतंय असंच पूर्ण स्टार्ट टू एंड हा टनल असाच आहे, फक्त काही काही ठिकाणी हा डिवाईड केला गेलेला आहे. सो मस्त पाणी पुरवण्याची जी आपण सिस्टम बोलू शकतो किंवा नियोजन बोलू शकतो, खूप छान अशा प्रकारे ही अरेंजमेंट केलेली आहे. सो आता निघतो आहे मी हॉटेलला जायला, भेटूयात तिथेच. सो फ्रेंड्स, आता मी अहमदाबादवरून निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी आणि जस्ट 9 ची बस आहे माझी अहमदाबादवरून. आता मी कडीला आहे आणि इथून एक 30-40 किलोमीटरचा रूट आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि त्यानंतर आपण इथून मुंबईला मी कल्याणला उतरणार आहे. कल्याणला सकाळी 9 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. सो एन्जॉय करूयात आजची नाईट ट्रॅव्हल. कंटिन्यू पाहत राहा व्हिडिओ.
आणि स्टार्ट करतोय आपण हा ब्लॉग आजचा, जो नाईट ट्रॅव्हलिंग होणार आहे पूर्ण आपली. सो लेट्स गो गाईज, थँक्यू. सो फ्रेंड्स, खाली मी ऑटो बोलवलेले आहे आणि ऑटोने आपण आता अहमदाबादला जाणार आहोत. CTM असं एक लोकेशन आहे जिथे आपली वॉल्वो येणार आहे. रात्री 9 वॉल्वो आहे आणि आता घड्याळ त्यातले वाजलेत 6:30 आहेत, 7:30 वाजायला आहेत. सो 7:45 मी निघालो आहे कडीवर. सो गाईज, फायनली आता मी निघालो आहे कडीहून अहमदाबादला जायला. एक 1.5-2 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे, कंटिन्यू करतो आहे आपण. लोकेशनला पोहोचलो. इथे तुम्हाला दिसत असेल सगळ्या वॉल्वो लागलेल्या आहेत, आपली गाडी तिथे पुढे लागलेली आहे. सो फ्रेंड्स, ही आहे आपली बस जिच्यात आपण आज जाणार आहोत. फ्रेंड्स, ही आहे आपली बस. एकंदरीत असा काहीचा हा कंपार्टमेंट आहे, दिसत असेल तुम्हाला. माझे लगेज आहेत, बॅग आहे आणि. सो फ्रेंड्स, फायनली आपल्याला आपला कंपार्टमेंट मिळालेला आहे आणि मी बसलेलो आहे. आता थोडं खाऊन घेतो आणि कल्याणलाच. सो लेट्स गो गाइस. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता आपण पोहोचलोय महाराष्ट्रामध्ये. मी सकाळी एंटर झालोय आणि आता मी भिवंडीच्या एरियामध्ये आहे, भिवंडी एरियामध्ये आहे. सो गाईज, अशा प्रकारे आपला ब्लॉग आता आपण इथे संपवतोय. मी आता भिवंडीमध्ये एंटर होतोय, भिवंडीनंतर कल्याण चौकामध्ये ही बस थांबेल मला, हायवेला कल्याणला सोडेल. तिथून मग मी लोकलनी माझ्या घरी जाणार आहेत आसनगावला. सो गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, दिस ब्लॉग. कंटिन्यू असेच ब्लॉग पाहत राहा, पण नवीन नवीन ब्लॉग असेच बनवत राहू. सो कीप वॉचिंग गाईज, आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे गाईज, बाय.